संत सावतम आणि समाज विकास मंडळ कळंबोली यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. मंडळाच्या वतीने देण्यात येणारा माळी समाज मित्र पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना यावेळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कळंबोली येथे झालेल्या या कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजप नेते बुधाजी ठाकूर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, अशोक मोटे, संदेश गायकवाड, संजय कानपिळे, मोनिका राऊत, नंदकुमार राऊत, संजय कानडे आदी मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामशेठ ठाकूर, जगदीश गायकवाड, प्रशांत ठाकूर, जी काय लागेल ती सगळी मदत तुम्हाला जरूर देतील असं आश्वासन देतो. आणि जे विद्यार्थी 10वी 12वी आणि इतर परीक्षांमध्ये चांगल्या मार्कानं पास झाले त्यांचा तुम्ही सत्कार केला, अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण त्या लोकांना हुरूप देणं गरजेचं आहे, त्यांचा उत्साह वाढवणं गरजेचं आहे. आणि चांगल्या रीतीनं मार्कानं पास होतात तर त्यांना आपल्या ताई आहेत की MPSC आणि UPSC मध्ये सुद्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचं ते काम करतायत. आपल्या शिकडी कॉलेजमध्ये पण अशा रीतीनं आम्ही तो कोर्स ठेवलेला आहे. पुस्तकं ठेवली, वाचनालय ठेवलं आहे, अभ्यासाकरता त्यांना एक वाचनालय ठेवलेलं आहे. म्हणजे हे आपण काम करत असतो, कष्टाचं काम करतो, पण हक्काचा पैसा घेतो. आपला पैसा जो आहे तो घामाचा आहे, आपला पैसा हक्काचा आहे. आणि तशा दृष्टीने नेमकीनं 2 पैसे कमवून आपण खातो. कुणाच्या बापाचं खात नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या हक्कानं आपले ज्या काही गोष्टी आहेत, शिक्षण असेल किंवा जागा असेल काय असेल, ते मिळालं पाहिजे.